नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या या काळात एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे व ती माझ्या लक्षात आली म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे, शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं शक्य नाही, पण काही आवश्यक गोष्टीसाठी बाहेर जाणं आवश्यक असते व त्यासाठी मी बऱ्याचदा बाहेर जातो। परंतु मी पूर्ण काळजी घेतो, मास्क वापरतो, जास्तीत जास्त लोकांच्या लांब उभं राहण्याचा प्रयत्न करतो व काम झाल्या ताबडतोब निघतो। परंतु या सर्व काळात माझ्या एक फार गंभीर बाब लक्षात आलेली आहे व ती तुमच्या बाबतीत जर घडत असेल तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा। आणि ती गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत मी हे पाहिलं की ते आपल्या लहान मुलांना बरोबर आणतात, भाजीपाला मार्केटमध्ये असेल किंवा जीवनावश्यक गोष्टी ज्या करायच्या आहे ATM जवळ असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी की ज्या आपल्याला करावंच लागतं या लॉकडाऊन काळात, व त्या काळात ती लहान मुलांना बरोबर घेऊन येतात। आणि हे त्यांचं प्रेम असेल किंवा त्यांच्या लहान मुलांचा हट्ट असेल किंवा त्यांना सवय असेल लहान मुलांना बरोबर घेऊन फिरायची। परंतु मी एक विनंती करतो मित्रांनो, की तुमचे लहान मूल तुमच्या सवयीनुसार तुम्ही त्याला बरोबर आणता, ते मागं लागतं, ते रडतं, त्याला ते तुमचं ऐकत नाही व मम्मीलासुद्धा वाटतं की त्याने थोडंसं तुम्हाला आराम द्यावा म्हणून पप्पाबरोबर जावं। परंतु मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, की बाहेर कोरोनाचं संकट अत्यंत तटस्थपणे कठोरपणे व कोणतीही तमा न बाळगता, श्रीमंत गरीब लहान मोठा अशी कोणती भावना न बाळगता उभे आहे व त्याला वाचण्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःला आपल्या मुलांना बरोबर घेऊन जाऊ नका। कारण लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते, ते कुठं हात लावतील, मास्क अचानक काढून टाकतील किंवा एखादा माणूस त्यांच्या जवळ आला तर त्यांच्यावर तो जर हल्ला झाला तर तुम्ही आई वडील म्हणूनही सहन करू शकत नाही। आणि मृत्यू हा कधी येणार आहे जरी सत्य असलं तरी काही गोष्टी आपल्या पूर्वजांनी पाळल्या आपण पाळायला पाहिजे। डॉक्टर लोक, दवाखाने, प्रतिकार प्रतिबंधक गोष्टी आपण ज्या निर्माण केल्या त्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, व त्यात बऱ्याचदा जीव वाचतो मित्रांनो। तर आपल्या लहान मुलांचा जीव वाचवायचा असेल, त्यांना या संसर्गापासून दूर ठेवायचं असेल तर प्लीज त्यांना घरात ठेवा, त्यांची मुळीच आवश्यकता नाही। त्यांना किराणा माल आणायला वगैरे पाठवू नका, स्वतः जा, एक व्यक्ती जा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगतो की तुमच्या मुलाचा आताचं रडणं सहन करा। तो मेल्यानंतर जे तुमचं रडणं राहील तुमच्या डोळ्यात, ते तुमचं हृदयसुद्धा सहन करू शकणार नाही। तर मित्रांनो, एक विनंती आणि माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय। तुम्हाला कसा वाटला हा विचार? माझा विचार हा कदाचित अतिशयोक्त वाटत असेल, परंतु मला जे वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे माझं कर्तव्य आहे। तर मित्रांनो, हीच एक विनंती।